राज्यांतर्गत विमान सेवेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारच्या विमान वाहतूक धोरणाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. या धोरणाची राज्यात प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे. तर राज्यातील कुठल्याही जिल्ह्यातून मुंबई अथवा मुख्य शहरात 2500 रुपयात विमान प्रवास करू शकता. राज्यातील काही जिल्हे सोडले तर सर्वच जिल्ह्यांमध्ये विमानतळांची सोय उपलब्ध आहे. त्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये विमानसेवा सुरू करण्यासाठी राज्य सरकार विमान कंपन्यांना अनुदान देणार आहे. विमान वाहतुकीचा खर्च आणि अपेक्षित उत्पन्न यांच्यात जी तफावत असेल त्याची रक्कम विमान कंपन्यांना दिली जाणार आहे. यातील 80% रक्कम केंद्र सरकार आणि 20% रक्कम राज्य सरकार देणार आहे. तसंच विमान कंपन्यांना टर्मिनल तसंच लँडिंग आणि पार्किंग चार्ज आकारला जाणार नाही. तसंच व्हॅटमध्येही सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे भविष्यात राज्यातील सर्व जिल्हे छोट्या विमानसेवेनं जोडले जाणार असून राज्यातील पर्यटन वाढण्यासही यामुळे मदत होणार आहे. विमानतळांचा उपयोग झाला पाहिजे म्हणून महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार या दोघांच्या माध्यमातून एक योजना काढली ज्याच्या माध्यमातून विमानसेवा ही 2500 रुपयेमध्ये आपल्याला जाता येईल. त्याच्यासाठी जो इतर खर्च आहे त्यामधली सवलत राज्य सरकार देणार आहे आणि त्या माध्यमातून मुंबईहून किंवा कुठूनही आपल्या परिवारसह 2500 रुपयेमध्ये आपल्याला प्रवास करता येईल, पर्यटन स्थळांना जाता येईल, किंबहुना एक दिवसात दोन ठिकाणी जाता येईल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.